सर्वांनी सर अरे मैं क्या करने लगा हूँ मैं क्या लगा हूँ चल ऊपर बंदी मैं ऊपर फोटो बंदी माननीय रघुभाऊ भांडे आपण सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी. काही लोकांची नाव घेताना काही लोकांना आमंत्रित करताना चुका निश्चित होती, परंतु ते माझं अज्ञान आहे. बऱ्याच कार्यक्रमांची फारशी प्रॅक्टिस नसल्यामुळे सुद्धा आम्ही खूप चांगली व्यवस्था करू शकलो नसेल. माननीय श्री मांगेलालजी राठोड यांना विनंती करतो. त्यानंतर माननीय सिंधुदुर्गवान मानसिंग भाऊ राठोड दिवसा प्रचार समितीचे माजी सभापती तथा आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री धनसिंगजी जाधव हे सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. आणि या मंदिराचे त्या कार्यक्रमाबद्दल अगदी थोडक्यात माहिती देतो, त्यानंतर आपण पाहुण्यांचं मनोबल ऐकूया. उपासून हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा येते का त्या लोकांमुळे ही गर्दी आणि खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला शोभा लाभते. आदरणीय ताई चपत अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी वेळ दिला आणि हजेरी लावली ती खूप मोठी गोष्ट आहे. खूप वेळ न घेता श्री संतचा परंतु आता सुदैवानं एक आनंदाची गोष्ट अशी आहे की या कार्यक्रमाबद्दल या प्रेमाबद्दल या आदान प्रदानाबद्दल बाहेरचे लोक पाहुणे नातेवाईकांमध्ये सुद्धा तीच उत्सुकता लागली असते. आणि मला असं वाटते की धर्मासोबतच हा जो जीवनाचा आनंद आहे यालाच आपण खरा धर्म गुरुजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानधन मिळतं. आज 14/12/2021 रोजी खरोखर आपल्याला या मतदारसंघाचा जर विकास करून घ्यायचा असेल तर आपल्याला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल. त्यामुळं अध्यापक श्री प्रल्हादभाऊ चव्हाण यांना विनंती करतो, त्यांनी मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी आदरणीय श्री संदीप भाऊ घिराजे यांचे परम मित्र आमच्या गावचे प्रतिनिधी दिसत आहे, त्यामुळे आपला आशीर्वाद असो. त्यानंतर सन्माननीय प्राध्यापक प्रल्हादभाऊ चव्हाण यांना विनंती करतो. तसेच महान तपस्वी स्वर्गीय श्री रामरावजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित आपल्या मतदारसंघातील आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अमरावती जिल्ह्यातील विविध
जे समाज प्रबोधन कर रहे जे या संत चापलाल महाराज या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले पण तरी सुद्धा ताई या लोकांची फार इच्छा होती की ताईने या कार्यक्रमाला यायला पाहिजे. मला तर वाटतं पाच वर्षांपासून ताई आलेला असेल कारण की हा कार्यक्रम आणि अधिवेशन या दोघांचा संयोगच असतो. 15 तारखेचा कार्यक्रम फिक्स असतो आणि 15 तारखेला अधिवेशन असतो. ही वर्ष हजर राहू शकले नाही. याही वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती परंतु संत अशी ग्वाही देतो आणि या गावामध्ये 2-3 सभामंडपाची आवश्यकता आहे तेवढी कृपा करून देत आहे. चापालाल महाराज पुण्यतिथी महोत्सव आणि बाहेर गावावरून आलेले भजन मंडळी गावकरी बंधू आणि भगिनी आज आपल्या या सोहळामध्ये माननीय लाडके नेते आमचे ताई यशोमती ठाकूर पालकमंत्री अमरावती जिल्हा महिला बाल कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री आहे आणि या लहानशा गावामध्ये त्याचा अपमान झाला त्याबद्दल मी बंजारा समाजा मार्फत मी त्यांना स्वागत करतो मनापासून. त्यांना ₹2,500 मानधन मिळते. त्या मानाने अमरावती जिल्ह्यामध्ये जे वृद्ध कलावंत आहे त्यांना भारत माता पोर्तुगाल आले या लोकांनी लुटलं आणि त्यानंतर 4 शाही या देशामध्ये आल्या ज्यामध्ये कुतुबशाही आदिलशाही नवाबशाही आणि मोगलशाही 6.5 वर्ष या लोकांनी लुटलं आणि त्यानंतर 150 वर्ष इंग्रजांनी लुटलं आणि एवढं मोठं लुटल्यानंतरही आज भारतामध्ये एवढं सोनं आहे. खरोखर ही जी भारतभूमी आहे
एवढी महान आहे. आणि या महान भूमीचं एक छोटस उदाहरण तुम्हाला, जेव्हा फ्रान्स म्हणजे अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदांचं भाषण होतं आणि भारताची संस्कृती सगळ्यात जास्त श्रेष्ठ कशी आहे त्यांनी त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं, तो वर्णन त्यावेळेचं वर्णन मी तुमच्या समोर सांगतो. भाषण सुरू व्हायच्या पहिले भारताचा जे ग्रंथ आहे ज्याला आपण भगवद्गीता म्हणतो, भगवद्गीतेला त्या मंडळीने जगातील सर्व ग्रंथांच्या खाली असं कुठेतरी दाबून दिलं. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी अतिशय मार्मिकपणे त्या भाषणामध्ये सांगितलं, भाई और बहनो, हमारे भारत का जो भारत भगवद्गीता एक ग्रंथ आहे, म्हणजे हा जो ग्रंथ आहे सर्व देशातील नाही तर जगातील ग्रंथाचा पाया आहे. खाली होत त्या लोकांनी पुन्हा ते ग्रंथ उचलला आणि मध्ये टाकलं. मध्ये टाकल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, एवढंच नाही तर संपूर्ण जगातील ग्रंथांचा ज्याला आपण कलिजा म्हणतो, कालिज म्हणतो, तो कालिज म्हणजे आमचं भगवद्गीता ग्रंथ. आणि शेवटी त्या लोकांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी वर ठेवलं. वर ठेवल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, एवढंच नाही तर संपूर्ण जगातील पुस्तकांचं कळत जर असेल तर आमच्या देशातील भगवद्गीता. सांगण्याचं तात्पर्य, या देशातील महान संस्कृतीचं वर्णन मी या गाण्यामध्ये केलेलं आहे. गाणं खूप मोठं आहे परंतु मी थोडक्यामध्येच या ठिकाणी वर्णन केलेलं आहे कारण वेळ कमी आहे आणि वेळेचं भान राखून मला या ठिकाणी सर्वप्रथम हा जो मान दिला त्याबद्दल आयोजकांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि आपणाला पुनश्च विनंती करतो की या वृद्ध कलावंतांना सर्व लोकांना मानधन मिळालं पाहिजे अशी व्यवस्था आपण करावी हीच अपेक्षा व्यक्त करून माझं गीत संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज मले भजन तेवढंच राहिलंय, काही दिवसात तसंच करणार आहे, भगवे कपडे घालून घेणार आहे आणि मस्त मी म्हटलं होतं कल्याण एखादी पहाड पाहिजे आणि तिथून पण म्हणला की सिद्धी प्राप्त झाली काही नाही जमलं. भावर आहे मग मी आता साधू होतो काही साधू सारखं जन्मता सिद्धी प्राप्त आहे जन्मता असं काही मी नशिबवान आहे की मी तुमच्यामध्ये जन्मली. आज या ठिकाणी उपस्थित खरं तर कोणाची नावं घेत नाही सगळे आपल्याच आहेत. सर्व आदरणीय पितृतुल्य मातृतुल्य माझे युवक व मित्रांनो आणि भटमहिनो माय भाई बहिणो तिथं बसल्या एवढी माणसो आता आपला माणूस होय कंजूस असला तर काय होते चालत असते आणि कंजूस आहे म्हणून बंबाट पैसेही कमवले आहेत. हो बहिणीले ते सांभाळत आहे मला एक साडी चोळी काही दिली नाही आतापर्यंत माझ्या बापानं दिली पण तो बाप मा बसलेला आहे तो परवाच्या दिवशी आला होता बाई तुमच्यासाठी साडी चोळी घेऊन आलो म्हणे पण भावानं काही दिली नाही ते मी वसूल करतो नंतर टेन्शन नाही काही करत. दरवर्षी या कार्यक्रमाचं मला आमंत्रण असतं पण अधिवेशन असल्यामुळे मी करा आणि मग महिला रिझर्वेशनमध्ये राखीव जागेमध्ये जर आपण निवडून आलेलो आहे तर ते याच्यासाठी आहे की तुम्हाला तेवढं काम करण्याची सवय झाली पाहिजे म्हणून पहिले सरपंच राहाय महिला मग सरपंचपदी जास्त महत्त्वाचे झाले. आता आजकाल किती वाढलं हां किती गुणानं 100% वाढलं त्याच्यापेक्षा जास्त अन्न तेलाचे भाव रॉकेलचे भाव वाढले की नाही वाढले कोणच्या गोष्टीचे भाव कमी झाले आणि कायच्यावरनं मग आपण या लोकांनी निवडून दिलं आपण जैले खासदारकीले पाठवलं त्यानं आपल्याला चुना लावला लावला की नाही लावला काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याने निवडून दिलं आणि बाईनं मग मोदीशाहीला सपोर्ट केला. वा हे म्हटलं अगं तू परत
मग काही लोक जात असते तिथे अजून, सांगतो मी तुम्हाला. आणि ते गेले मग आणि तुम्हाला विकते सारे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी स्पष्ट बोलून राहिले, मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही, मी फक्त मा बापाला घाबरू. कारण स्पष्ट बोलणं हे मला शिकवलेलं आहे, तुमच्यावर प्रेम करणं हेही मला त्यांच्याचकडनं उमजलेलं आहे. भैयासाहेबांना प्रेम करायला शिकवलं. आपण जिथे जन्मलो, जिथनं आपण आलो, जिथले आपण आहोत, त्या लोकांवर प्रेम करा. बुद्धू नाही बनवा. आणि कोणी आपल्याला बुद्धू बनत असेल तर आपण लक्षातच ठेवा. कायच्यासाठी? एक एक गोष्ट महत्वाची असते. मी तुमच्यामध्ये मागच्या, तुम्ही पाचच म्हटले, पण मी एक 8 वर्षापासून तुमच्यामध्ये नाही येऊ शकली या कार्यक्रमाला. बाकी कार्यक्रमाला आली, इतर गोष्टींना मी पोहोचू शकली. मागच्या 2 वर्षांमध्ये कोविड होतं, आपण कार्यक्रम नाही घेऊ शकलो, आणि ह्या वेळेला अधिवेशन पुढे ढकललं म्हणून मला याले भेटलं. अधिवेशन महत्त्वाचं. राजकारणामध्ये धर्माला विकत असेल तर मी ते होऊ देणार नाही, एवढं तुम्हाला स्पष्ट. एक नारा लावायचा, जय श्रीराम. अनेक भगवा कपडा घ्यायचा आणि फिरवून टाकायचा. झालं काय? झालं अमरावतीमध्ये किती भानगड. कोण होत मग? आग लावायला सारे होते. आणि आग विजवाले यशोमती काना कोपऱ्यामध्ये फिरा लागलो म्हणे की नकारे बाबांनो भांडू, नकारे बाबांनो करू. आज या ठिकाणी रामराम महाराजांचं आपण पूजन केलं, नाईक साहेबांचं आपण पूजन केलं. आज इथे आपण पुण्यतिथीसाठी जमलेलो आहोत, चापलाल महाराजांच्या आणि सगळ्या गोष्टींसाठी. आणि मग ह्या गोष्टी आपलाही धर्म सांगत नाही, आपलाही समाज सांगत नाही, पण सोशल मीडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर तेवढंच सुरू असतं. फोन कोण कोण वापरते सांगा? अँड्रॉइड फोन कोणापाशी आहे सांगा? हात वर करणं. बाय पैसे नाही दिलाय तुम्ही, तुमच्याच पैसे आहे फोन. आमच्या बाईजवळ फोन आहे का मावशी? अँड्रॉइड फोन आहे का? यायच्या पैसे आहे तसा का नाही दिला? करा लागेल ना आपल्याला, आपल्या बायाले आपल्याला पक्क करा लागेल. त्याला ताकद द्या लागेल, त्याला थोडासा स्वतंत्र द्यायला लागेल, त्याला शिकवा लागेल. मला माहिती आहे बंजारा समाजाचे खूप लोक शासकीय नोकरीमध्ये आहेत, पोलीसमध्ये भरपूर सारे मोठ्या संख्येमध्ये आहेत, शिक्षक मोठ्या संख्येमध्ये आहेत. सगळेजण त्या ठिकाणी एक एक गोष्ट सुधारायचा प्रयत्न करतात. आज जरी आपल्याला धोतरमध्ये टोपी घालून काही मंडळी दिसत असतील, पुढच्या 10 वर्षात नाही दिसणार. सगळेजण शिकतायत. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही शिकतायत त्यावेळेला तुम्ही स्वतःला, स्वतःच्या संस्कृतीला आणि स्वतःच्या भावनांनाही जपा, असं या ठिकाणी मी प्रांजळपणे विनंती करते. तुमच्यामध्ये आल्यावर नेहमीच खूप सारं प्रेम मिळतं आणि ती प्रेमच आमची ताकद आहे. तुम्ही मत नाही दिलं तरी चालेल. काहीतरी प्रल्हाद दादा म्हणत होते मंगाच्या दिवशी, पण काय हरकत आहे? काय म्हणत, काहीतरी म्हणाले तुम्ही, काय म्हणाले? नाही नाही नाही, काहीतरी म्हणे कमी होऊन राहिलं. काही नाही, पॅकेज वॅकेज काही तेही कोणतं पॅकेज भेटते माहिती नाही. पण माझ्या पदरात जे प्रेमाचं पॅकेज तुम्ही टाकत असता ते दिवसेंदिवस वाढतच आहे, असं या ठिकाणी कांजळपणे कबुली करते. आणि जगात कुठेही असलं तर तुमचं हे जे प्रेम आहे ना, हे आम्हाला खरं तिथे, म्हणजे सगळेच लोक चांगले असतात अशातला भाग नाही, काही लोक टीकाही करत असतात. आणि त्यावेळेला ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी होत असतात, आमच्या राजकीय वार होत असतात, त्यावेळेला डोळे बंद करून भिवापूर वीरगावांसारखी माझी गावं आठवली की मला माझी ताकद परत मिळते आणि परत तेवढ्याच जोमाने मी काम करायला लागते. म्हणून म्हणते की मत नाही दिलं तरी चालेल, पण प्रेम खूप करा, माझ्यासाठी प्रार्थनाही करा. एकटं निघालोय, एकटं निघता निघता एवढा सगळा माझा परिवार जमा झालेला आहे. आणि मी जरी
म्हणजे बंजारा समाजाची आहे की नाही आहे लोकांना प्रश्न पडते. गोरमाटी आता मी बोलायला जोराजोरात सुरुवात करेन तर लोकांना विश्वासच नाही बसणार की अरे बाबा असंही आहे. मी पण बंजारा समाजाचीच आहे आणि मी पण तुमच्यामधलाच एक हिस्सा आहे. तुम्ही पण माझ्या कुटुंबाचा हिस्सा आहात. कामं करण्यासाठी आम्ही आहोत, तुमचं संरक्षण करण्यासाठी आहोत. आदराने आपुलकीने तुम्ही जे काय सांगता ते सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवतो. कधी काही आमचं चुकतही असेल तर तुम्ही आम्हाला माफ करावा. पण माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी या भागासाठी तुमच्यासाठी काम करत राहीन एवढं पुन्हा एकदा सांगते आणि सांगते. जय हिंद, जय चापालाल, जय सेवालाल.